लव मॅरेज आणि समाज. समाजाच्या विचारसरणीमुळे एका जोडप्याचे आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले नक्की ऐका. मी 29 वर्षाचा आहे, पण या एवढ्या वयात सुद्धा मी जे भोगले ते आजही आठवलं तरी माझं शरीर थंड पडतं. आयुष्याने मला अशा एका वळणावर आणून ठेवलं आहे की पुन्हा कधी मी सुखाने जगेन असंच मला वाटत नाही. माझी 2 लग्न झाली आहेत. पहिलं लग्न मी एका मुलीसोबत पळून जाऊन केलं. ती आमच्या शेजारी राहायला आली होती आणि तिथेच आमचं प्रेम जुळलं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो होतो, पण तिच्या घरच्यांना आमचं हे नातं मान्य नव्हतं. शेवटी आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं. आमचा संसार सुखाचा चालला होता की इतक्यात माझ्या सासरकडच्यांनी माझ्यावर खोटी केस करून मला 14 महिन्यांसाठी जेलमध्ये पाठवलं. या काळात माझ्या बायकोसोबत काय झालं हे सुद्धा मला माहीत नाही. मला अटक झाली तेव्हा ती गरोदर होती. मी तिला म्हटलं, ते जे म्हणतात ते ऐक, पण स्वतःला आणि बाळाला सांभाळ. मी जेव्हा 14 महिन्यानंतर जेलमधून बाहेर आलो तेव्हा साहजिकच मी पहिलं माझ्या बायकोला फोन केला. मी तिच्याशी खूप संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच होत नव्हतं. शेवटी तिने एकदा फोन उचलला आणि घरातल्या लोकांनी माझं लग्न जबरदस्ती दुसरीकडे लावून दिलं आहे असे तिने सांगितले. हे सत्य ऐकून मला अश्रू अनावर झाले, पण स्वतःला सावरत मी जेव्हा तिला आमच्या बाळाबद्दल विचारलं तेव्हा तिने अचानक फोन ठेवून दिला. माझ्या मनात शंकेची पालचूक चुकली. त्यांनी जबरदस्तीने तिचा गर्भपात तर केला नाही ना? माझे बाळ या जगात आलेच नाही का? असे नानाविध विचार माझ्या मनाला वेदना देऊ लागले. या सगळ्याचा परिणाम हा झाला की मला व्यसन लागले. मी दिवस रात्र दारू पिऊ लागलो, सिगारेट ओढू लागलो. माझी बायको आणि बाळ यांच्या आठवणीने मी व्याकुळ व्हायचो. जगण्याची तर अजिबात इच्छा नव्हती, पण याच काळात माझ्या आयुष्यात एक मुलगी आली. तिने मला आधार दिला, तिने मला पुन्हा माणसात आणलं. हळूहळू मी सुद्धा माझ्या दुःखातून बाहेर येऊ लागलो. मी नव्याने प्रेम करायला शिकलो. यानंतर मी तिला माझा भूतकाळ आणि पहिल्या बायकोबद्दल सगळं सांगितलं. तिने सुद्धा ते मान्य केलं. शेवटी आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सुखाने नांदू लागलो. दुसरे लग्न केल्यानंतर देखील पहिल्या लग्नामुळे माझ्यावर जी केस सुरू होती त्याचा खटला कोर्टामध्ये आजही सुरूच होता. नवीन तारीख मिळाली आणि त्या दिवशी माझी पहिली बायकोसुद्धा साक्ष द्यायला कोर्टात आली. ती तिच्या वडिलांसोबत आली होती आणि तिच्यासोबत एक बाळसुद्धा होतं. त्या बाळाला बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळाला पाहताच माझा संयम सुटला आणि मी त्याच्याकडे धाव घेतली. तिचे वडीलसुद्धा मला पाहताच रडू लागले आणि म्हणाले, मला माफ कर, मी तुझ्यावर केस केली नाही. समाजाच्या लोकांनी जबरदस्तीने ती करायला लावली. या बाळासाठी आणि तुझ्यासाठी माझ्या मुलीने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. तिचं आता कोणीच उरलं नाही आहे, पण आता तूच तिला सांभाळ, तिला सोबत घेऊन जा. ती लांब उभी राहून रडत होती. मी माझ्या बाळाला जेव्हा पाहिलं तेव्हा स्वतःवर संयम ठेवू शकलो नाही आणि तिला पुन्हा एकदा स्वीकारलं. मी कोर्टातून परत आल्यानंतर भावनेच्या भरात पहिल्या बायकोला सुद्धा घरी घेऊन आलो. तिला पाहताच माझी दुसरी बायको खूप चिडली, कारण यामुळे तिचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होणार होते. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाला स्वीकारण्यास तयारी दर्शवली, पण ती माझ्या पहिल्या बायकोला स्वीकारण्यास तयार नव्हती. पहिल्या बायकोने सुद्धा सांगितले की स्वीकारणार नसाल तर मी जगून काय करू, मला मारून टाका. आता मात्र मी पूर्ण अडकलो होतो. यावर उपाय म्हणून मी पहिल्या बायकोसाठी अजून एका घराचा बंदोबस्त केला आणि तिला त्या घरात राहण्यास सांगितले. तर अशा प्रकारे मी आज दुहेरी जीवन जगत आहे, ते सुद्धा 2 बायकांच्या साथीने. अनेकांसाठी हा खिल्ली उडवण्याचा विषय असेल, पण मी ज्या त्रासातून जातो आहे तो त्रास फार कमी लोकांना कळू शकतो. मी स्वतः अशा चुकीची शिक्षा भोगत आहे जी मुळात मी केलीच नाही. आयुष्याने मला स्वतःच्या तालावर नाचवले आहे आणि आता मी इतका हातबल आहे की
जे समोर चालले आहे ते फक्त पाहू शकतो, ते स्वीकारू शकतो आणि तसं जगू शकतो. मित्रांनो, यामध्ये नेमकी चूक कोणाची होती? आपला समाज खरोखरच विचारसरणीने बदलला आहे का? आजही लोक जुन्या विचारांना धरून आहेत का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.